जयहनुमान मस्करवाडी या संघाने नाणेफेक जिंकला. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेला संघ आपण जर पाहिला ना तर जयहनुमान तळवली हा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजय आणि सिद्धेश ही जोडी आघाडीला आली आहे. आघाडीची जोडी कशा प्रकारेचा आजच्या दिवसामध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे पहिल्या मॅचमध्ये मनीष आणि साहिल या दोन बॅटरनं पार्टनरशिप बिल्ड केली होती, तब्बल 46 धावांची सर्वाधिक भागीदारी ही या दोन बॅटर्सच्या माध्यमातून आपण पाहिली होती. या मॅचमध्ये कशा दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. डावखुऱ्याचा फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. अजय ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. त्याला साथ देत असताना सिद्धेश गोलंदाजी मागवरती पहिला बॉल पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर अडबा बॅटना ऑन साइड ला बाकव स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जमिनीला गुदगुल्या कर सीमा पार. बॉल वरती चौकार येतोय. यश अगेन्स्टचा पहिला बॉल चौकार सीमा पार धाडलाय बॅटरनं. दुसरा बॉल हाफ टाकर बॅटची कट घेतली होती परंतु बिहाइंड विकेट इष्टीरक्षकानं झेल सोडला. बॅटची कट लागल्यानंतर अतिशय वेगानं बॉल आला होता. थोडासा इष्टीरक्षकाच्या दुर्वर होता परंतु थोडेसे प्रयत्न केले असते ना तर हाही झेल झाला असता आणि फलंदाज अजय पाहत असताना पाहायला मिळाला असता. दुसरा बॉल आला डॉट. पहिल्या दोन बॉलचा खेळ संपलाय. चार धावा धाव फलकावरती आहेत. यश हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. यावेळेस आणखीन एक मिसटाईम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक करतोय चेंडूचा पाठलाग परंतु इथे मात्र चेंडू अडवला जातोय. दोन धाव अगदी त्याच दरम्यान कंप्लीट करण्यात आल्या. त्या दुहेरी धाब्याच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. दोनच्या मदतीनं सहा धावा धावफलकावरती आहेत. सहा धावा धावफलकावरती येत आहेत. यश गोलंदाजी करतोय. चौथा बॉल उचलण्यासाठी दाखल झाला. त्यावेळीचा बॉल ब्रेक केला तबा पडलं थोडासा आतल्या बाजूने वळण घेत असताना मग चेंडूला पहिलं एक धाव त्या दरम्यान कंप्लीट केली जाते. एकदा विषय मदतीने धावफलकावरती धावसंख्या पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. तब्बल डॉटबॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यावेळेस ओव्हर पिच बॉल आडबा बॅटला ऑन साइड ला खेळला चेंडू मात्र वन बाउन्स सीमा पार होगा बेडा पार. जाऊन पोहोचल्या. दहा धावा धाव फलकावरती आहेत. थोडस रनवे वरती बिघाड येतोय गोलंदाजाच्या. अगदी मोठा रनअप आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. पिमन पंभरपीचं षटक घातलं असताना पहिल्या पाच बॉल मध्ये अवघ्या धावा खर्च केल्या त्यानं दहा. इथून मात्र शेवटचा बॉल उतरायचा आहे. समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे अजय. यावेळेस आडव्या पाटनं गॅप मध्ये ढकलला. क्षेत्ररक्षक आहे जरूर परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. धावफलकावरती धावा एकंदरीत जर आपण पाहिला तर 14 आहेत. षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज येतोय. जय हनुमान मस्करवाडी या संघाकडनं ओंकार गोलंदाज गोलंदाजी देतोय. संभविलेची एंड कडनं गोलंदाजी करण्यास दाखल झालाय गोलंदाज. कशा प्रकारची गोलंदाजी राहील पाच षटकांची ही मॅच. षटक क्रमांक दुसरं जिथे मात्र 38 षटकाच्या बाहेर आपल्याला तब्बल 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळणार आहेत.
अगदी जर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो, एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक क्षेत्ररक्षक थर्टी अस्कोच्या बाहेर लॉंगऑन रिझर्वमध्ये पाहायला मिळतोय. अशा दर्जाची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अगली आहे. गोलंदाज झुंकारनं कशा प्रकारचा बॉल हतळेल समोर जर बॅटर आपण पाहिला ना तर सिद्धेश प्रथमतः स्ट्रायकरवर येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल अतिशय वेगानं हलक्या हातानं स्टेअर केले पॉईंट रिझर्व मध्ये चेंडू अडवला जातो आणि वेल फेकेल तो वर एक सिंगल अगदी सहजरित्या अर्जित करण्यात येते. या एक धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 15 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना ओंकार हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. जनमन मस्करवाडी या संघाकडनं गोलंदाजी करत असताना ओंकार या गोलंदाजाला आपण पाहतोय महत्वाचं हे षटक असणार आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावा रोखायच्या आहेत. डवकुरी हाताचा फलंदाज जो अजय मैदानाच्या आतमध्ये आपलं आक्रमक रूप धारण करून आहे ज्याच्या बॅटमधनं आपल्याला तब्बल 3 चौकार पाहायला मिळाले आहेत ना, तो डवकुरी हाताचा फलंदाज अजय ऑन स्ट्राईक आलेला आपल्याला पाहायला मिळाला. अजयला इथनं रोखणं गरजेचं असणाऱ्या ब्रेक थ्रूची गरज आहे आणि अगदी तोच ब्रेक थ्रू मैदानाच्या आतमध्ये ओंकाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का. आपण जर एकंदरीत पाहिलं तर कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित मानाचा चषक 2023 ही स्पर्धा अनुभवतोय. हा यावेळी 6 बॉल टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेरच्या बाजूने वळण घेतोय. कटर गोलंदाजी केली जाते. अशा दर्जाचे व्हेरिएशन आपल्याकडे असणे फार महत्वाचे असतात आणि ज्यावेळेस आपल्याकडे व्हेरिएशन असतात ना अगदी त्यावेळेस आपण कोणत्याही फलंदाजाला अगदी सहजरित्या रोखू शकतो आणि ती रोखण्याची धमक सातत्यानं आपल्याकडे असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळी 6 आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी कंपॅक्ट करून देणारी ही गोलंदाजी ओंकार या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट बॉल आलाय. यावेळेचा बॉल अतिशय वेगानं शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये अडवला जातोय परंतु खरा फेकी होते. यावेळेस आपली पॉपिंग क्रीज सोडली आहे फलंदाज अजयनं. परतावं लागतंय पहिला फलंदाज बाद. अनिरुद्ध सोनावणे सर पाहतील त्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत येईल. अति बेल्स पडल्यात असा असा सरांचा रिव्ह्यू घेण्यात आला. आमचे ऑफिशियल संपार आमची टेक्निकल टीम टेनिस क्रिकेट ड्रीम्स क्रिकेट डॉट इन ची टेक्निकल टीम रिव्ह्यू पाहते. त्यानंतर आमचे थर्ड अंपायर अनिरुद्ध सोनावणे सर रिव्ह्यू पाहताय. थोड्याच वेळात निर्णय जरूर येणार आहे. अजय डेंजर इंडला धावत असताना आपल्याला पाहायला मिळत होता. खरा पेकी झाली होती परंतु त्यानंतर इष्टांवरती लावलं जरूर होतं परंतु आमच्या ऑफिशियल संपार सरांना असं जाणवलं की अति बिल्स खाली पडल्यात आणि अगदी त्याच कारणानं इथे मात्र रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आमची टेक्निकल टीम यावरती काम करत असताना आपल्याला पाहायला मिळते. ड्रीम्स क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते. तर या स्पर्धेसाठी ऑफिशियल संपार सरांची भूमिका मोहपडा रसायनी रायगड क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल अंपायर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. निर्णय येतोय की बेल्स अगोदर पडल्यात नॉट आऊटचा इशारा येतोय. फलंदाजाला इथून जीवनदान दिलं जाणार आहे कारण की यष्टीरक्षकानं थोडीशी चुकी केली आहे. बॉल लावण्याआधीच पायानं बेल्स पडल्या होत्या आणि अगदी त्याच कारणानं इथे मात्र नॉट आऊटचा इशारा येतोय. अजय सारख्या विस्फोटक फलंदाजाला खेळण्याची पुन्हांदा संधी मिळली जाते. बॅक टू बॅकचा हा तिसरा डॉट बॉल. पहिला 4 बॉलचा खेळ या षटकामध्ये संपला. अवघी एक धाव ओंकार या गोलंदाजानं खर्च केली आहे. त्यावेळेस अप ट्रॅकर बॉल आडवा बॅट ऑन साइडला चेंडू लॉंग लेग रिझन मध्ये 1 बाउंस सीमा पार. ओंकारच्या अगेन्स्ट अजयच्या बॅटमधनं जीवनदान मिळाल्यानंतरचा हा पहिला चौकार आला. यावेळेस आणखीन एक देखणा फटका गॅप मध्ये आहे. गॅप शोधून काढली आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेटून चेंडू सीमा पार चौकार.
षटक क्रमांक दुसरे संपले. शेवटच्या दोन बॉल वरती जीवनदान मिळाल्यानंतर अजयच्या बॅटमधनं बॅक टू बॅकच्या दोन चौकार आल्या. दफलकाचा एकंदरीत विचार केला ना तर 12 चेंडूच्या समाप्तीनंतर दफलकावरती धावा आल्या तब्बल 23 धावा दफलकावरती. 23 रन्स ऑन द बूट. 23 धावा दफलकावरती. अजय आणि सिद्धेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे जिथे मात्र अजयच्या बॅटमधनं तब्बल 4 चौकारांच्या मदतीनं दफलक आलेलं आपण पाहिलं. षटक क्रमांक तिसरा तळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज येतोय मस्करवाडी या संघाकडनं. अक्षय गोलंदाज गोलंदाजीला येतोय समोर. बॅटर सिद्धेश ऑन स्ट्राइक. पहिला बॉल लोवा फुलटोस आडवा बॅटनं ऑन साइडला मॅग्निफिसंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकर येतोय सिद्धेशच्या बॅटमन. या इनिंग मधील हा पहिला षटकार पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट फॉर नेचर डिस्ट्रॉय. फलंदाज क्रमांक पहिला बाद. मोठी विकेट मिळाली आहे ज्या सिद्धेशच्या बॅटमधनं षटकार आला होता. तो सिद्धेश मैदानाच्या बाहेर परतलाय. चांगला कमबॅक केला अक्षयनं. ज्यावेळेस पहिला बॉल वरती षटकार लगावला ना अगदी त्याच वेळेस दुसऱ्याच बॉल वरती त्यानं विकेट्स मिळवली आहे. सन्माननीय गणेश भुकटे साहेब यांच्या इथे व्यासपीठावरती आगमन होत आहे. या साहेब आपलं सुद्धा कुलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. माझी उपदर्शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्प जातो. याही वेळेस न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी त्याच्या बॅट मधनं एक मोठा ब्लास्ट येतो चेंडू सीमा पार. षटकार. षटकार येतोय अथर्वच्या बॅट मधनं. त्यावेळेचा बॉल बाची गड घेतली जाते. क्षेत्ररक्षक चेंडूचा करतोय पाठलाग. एक धाव त्या दरम्यान कम्प्लीट करण्यात आल्या. या एक धावेच्या मदतीनं दफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीय तब्बल 36 धावा दफलकावरती आहे. 36 रन्स ऑन द बूट. 36 धावा दफलकावरती. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना अक्षय गोलंदाजी करतोय. पहिल्या 4 बॉल मध्ये एकंदरीत जर विचार केला तर 13 धावा खर्च केल्यात. 13 धावा खर्च केल्यात आणि तब्बल एक गडी त्यानं बाद केला. स्ट्रायकर इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अजय ज्याच्या बॅटमधनं तब्बल 4 चौकार आलेले आपण पाहिल्यात. 5 चौकार अजयच्या बॅटमधनं आलेले आपण पाहिल्यात. चांगला खेळ अजयच्या बॅटमधनं राहिला. एक जीवनदान त्याला मात्र एसटी रक्षकानं दिलं होतं. यावेळी स्लो फुलटोस बॉल आडवा बॅटनं ऑन साइडला चेंडू लॉंग लेग सीमा रेखा पार. षटकार. त्यावेळेचा खरा बॉल फुलटोस बोल होता. नो बॉलचा इशारा येतोय. बीमरचा हा बॉल अव्वांतरीत 5 धावा देत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 धावा दाफलकावरती ऍड केला जात आहे. दाफलकावरती धावा संख्या
हा गोलंदाज थोडा अक्षय हा गोलंदाज थोडासा दडपणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेचा ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने खेळला आणि पार्टनर क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्ट करतोय. एक धाव अगदी त्याच दरम्यान सहजरित्या हर्षित करण्यात आल्या. या एक धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 48 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक इथे तिसरं संपुष्टात येतोय. 48 धावा धावफलकावरती आहेत. वळूया डीजेकडे, ऐकूयात एक सुमधुर असं संगीत. पहिला 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिला 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती एकंदरीत जर विचार केला तर धाव आल्या तब्बल 48 धावा धावफलकावरती आल्यात. जिथे पहिला फलंदाज हरता तर सिद्धेश बाद झालाय, परंतु तदनंतर अथर्व आणि अजयनं डाव सांभाळलाय आणि चांगली पार्टनरशिप या दोन बॅटर्सच्या माध्यमातून बिल्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा धावफलकावरती जिथे अजयचा एकंदरीत विचार केला ना तर अजय मात्र जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. चौदा चेंडू मध्ये तब्बल 33 धावा अजय याच्या बॅट मधून आल्यात. तर नॉनस्ट्राइक वर एंड वरती असलेला अथर्व याच्या बॅट मधून 2 चेंडू मध्ये 7 धावा आल्यात. नवकुर्याचा फलंदाज गोलंदाजी मार्क वरती ओमकार पुनांदा संबे विलेज एंड कडनं गोलंदाजी करण्यास दाखल झाला. त्यावेळी 6 बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक टेक ना फटका इथे, परंतु फटका फर्स्ट लाय फलंदाज बाद. महत्वाची विकेट मिळते. अजयचा फटका फुसला आणि अजय तब्बल 33 आकड्यावरती बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. इन ॲट नंबर 4 महेश मैदानाच्या आतमध्ये येतोय तळवली या संघाकडनं. जर्मन तळवली हा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवरती जर्मन मस्करवडी या संघाकडनं ओंकार जबरदस्त गोलंदाजी तळतोय. त्यावेळेचा बॉल अतिशय वेगानं बाद चिकट घेतल्या फलंदाज क्रमांक दुसरा तिसरा बाद. अजय 11 खाम या संघाच्या गोलंदाजानं अर्थातच निखिलनं या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक कंप्लीट केली होती. आणि तदनंतर या मॅच मध्ये सुद्धा ओंकारनं हॅट्रिक येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओंकारचा एकंदरीत जर विचार केला ना तर ओंकारनं तब्बल पहिल्या 2 बॉल्स वरती 2 विकेट्स मिळवल्यात. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. इथून हॅट्रिक संपादन केली जाईल का? इथून मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक संपादन करत असताना गोलंदाज आपल्याला ओंकार पाहायला मिळेल का? चांगल्या दर्जाची गोलंदाजी होती आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला महेश बाद झाल्यानंतर आणखीन एक महेश मैदानाच्या आतमध्ये येतोय.
त्यावेळेचा बॉल हब ट्रॅकर अतिशय वेगाने निघून जातोय. बाची इथे मात्र फलंदाज बाद होतोय. दोन मोठे क्रिकेट वेडे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव या दोघांकडे सुद्धा आहे. आणि त्यानंतर कोलाड क्रिकेट असोसिएशन सातत्याने या दोघांच्या माध्यमातून अतिशय यशस्वीरित्या पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपण नाईट चषक पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण कोलाड क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग पाहिली होती. एक बहारदानं यशस्वी आयोजन ज्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं ना, ते संदेश दळवी आणि संतोष मोरे यांचं व्यासपीठावरती आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सातत्यानं, ते कोलाड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि समवेत खजिनदार दोघांचं सुद्धा आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी सहा बॉल हिट विकेटच्या स्वरूपात महेश बाद झाला. तदनंतरचा हा डॉट बॉल येतोय नवीन आलेल्या फलंदाजाच्या अगेन्स्ट. प्रदीप अला ऑन स्ट्राईक आहे. यावेळी सहा बॉल टोपा पडल्यानंतर इष्टीरक्षकाचा वेध घेण्यात येतोय. अजूनही एकही धाव खर्च केले नाही आहे. ओमकारी आही गोलंदाजाने हॅट्रिक कंप्लीट केलेली आपण पाहिल्या. यावेळी सहा बॉल अतिशय वेगानं निघून जातोय. सहावा डॉट बॉल या स्पर्धेतील पहिला निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळतोय, जे हनुमान मस्करवाडी संघाकडनं अर्थातच ओमकार या गोलंदाजाकडनं. चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावफलकावरती धावा आल्यात. तब्बल 48वा धावफलकावरती आहेत. इथे इतोचित मान सन्मान केला जातोय संदेशजी दळवी साहेब यांचा. त्यांच्या समवेत सन्माननीय कोलाड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोषजी मोरे साहेब यांचा सुद्धा इतोचित मान सन्मान केला जातोय. माईचे उपचार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोडभेट सन्मान चिन्ह देऊन स्वागत आणि सत्कार केला जातोय. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. पहिल्या 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकाचा एकंदर जर विचार केला तर 48वा धावफलकावरती आहेत. निर्धाव षटक ओमकार या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण हातळत असताना पाहिलं. हॅट्रिक त्याने या स्पर्धेतील दुसरी संपादन केली होती. काय स्पेल राहिला होता, अफलातनं वाखण्याजोग गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करण्यात आली होती. पहिल्या बॉलवरती अजय जो मात्र 33 धावसंख्येवरती खेळत होता त्या फलंदाजाला त्यानं परतवलं. त्यानंतर महेशलाही त्यानं परतवलं. आणखीन एक महेशला तो मात्र हिट विकेटच्या स्वरूपात बाद झाला. अशा दर्जाच्या अफलातनं गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करण्यात आलेली आपण पाहिली. षटक क्रमांक 5 अतळण्यासाठी स्लॉग वर अतळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज येतोय. अमर गोलंदाजी मागवरती येतोय. ओमकार घाग या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिली निर्धाव षटक या स्पर्धेतील आपण पाहिलं होतं. शेवटचं षटक अतळण्यासाठी अमर आला. पहिला बॉल अमर, स्ट्रायकर इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अथर्व ऑन स्ट्राईक आहे. पुलटस बॉल बिमरचा घोषित केलाय. नो बॉल, नो बॉल घोषित करण्यात येतोय. इथे मात्र फ्री हिट सुद्धा असणार आहे बॅटरसाठी. नोचा एक एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती ऍड केला जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिट या बॉलवरती असणार आहे अथर्व या बॅटरसाठी. अथर्वच्या बॅटमधनं सुद्धा एक मोठा फटका आलाय. अर्थातच षटकार त्याच्या बॅटमधनं आला. तिथून जबरदस्त खेळ करावा लागणार आहे अथर्व या बॅटरला. मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे मस्करवाडी संघाच्या अगेन्स्ट. त्यावेळी सहा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेरच्या बाजूने वळण घेतो आणि त्याच कारण अंपिश संपार्सनाचा इशारा आला. वाईट बॉल, वाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतरी धाव धावफलकावरती ऍड केली जाते. या अवंतरी धाव्याच्या मदतीनं 50 धावा धावफलकावरती आल्या. सूर गवसत नाही या गोलंदाज अमरला, कारण की पहिला बॉल जर आपण पाहिलं तर नो हतळला, दुसरा बॉल वाईड हतळत असताना पाहायला मिळतोय. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे या बॉलवरती अथर्व या बॅटरसाठी. त्यावेळीचा बॉल बॅटची कट घेतली परंतु फ्री हिटचा हा बॉल होता. अगदी जीवनदान मिळलं जाणार आहे बॅटर अथर्वला. चांगली गोलंदाजी राहिली, अशाच दर्जाची गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये करावी लागणार आहे गोलंदाज अमर या गोलंदाजाला. पहिला बॉल अतिशय सुरेखरित्या हतळलाय गोलंदाज अमर या गोलंदाजानं. इथून सूर गवसलाय. अशाच दर्जाची गोलंदाजी वारंवार करावी लागणार आहे, अशाच दर्जाचं रोखून ठेवावं लागणार आहे
तळोलीच्या या बॅटर्सला, अर्थातच अथर्व या बॅटर्सला, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला. लो फुलटोस बोल याही वेळेस मात्र शिडू मात्र जरूर एष्टनं भ्रष्ट झाला होता, परंतु बेल्स पडल्या नाहीये आणि अगदी त्याच कारणानं नॉट आऊटचा इशारा येतोय. अफील केली होती परंतु बेल्स पडणं गरजेचं असतं. ज्या वेळेस आपला बॉल स्टंपला दळतो ना अगदी त्याच वेळेस बेल्स पडणं गरजेचं असतं आणि अगदी बेल्स पडल्यावरतीच आपल्याला बाद घोषित केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. तेच आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या ओव्हरमध्ये, जिथे मात्र इष्टिरक्षकाचा पाय एष्ट्यांना लागला होता, बेल्स काळी पडल्या होत्या, त्यानंतर रनआउट केलं होतं, परंतु नॉट आऊटचा इशारा आला होता. यावेळेचा बॉल लो फुलटोस होता, टप्पा पडल्यानंतर इथे मात्र इष्टिरक्षकाचा वेध घेण्यात येतोय. डॉटबॉलची सांगत होते चांगली गोलंदाजी अमर या गोलंदाजाकडनं पाहायला मिळाली आहे. अमर मात्र आता इथून कोणत्याही प्रकारची धाव खर्च करत नाहीये. पहिला बॉल नो आला होता, त्यानंतरचा व्हाईट, त्यानंतर केलेलं हे कंबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. धावफलकाचा एकंदरीत विचार केला ना तर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात, तब्बल 50 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज अमर गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक हतरत असताना अफलातन कामगिरी अमरनं केली. यावेळेचा बॉल बाचिकट दुसऱ्या टम मध्ये झेल टिपायचा होता, परंतु झेल धरतीला दान केला जातो. एक धाव त्याच दरम्यान कंप्लीट केली गेली आहे. या एक धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीय 51 धावा धावफलकावरती आहे. 4 गड्या अशा मोबदल्यामध्ये जय हनुमान तळवली हा संघ तब्बल 51 धावा जमा करत असताना पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीप, ज्यानं मागील षटकामध्ये 3 डॉट बॉल हाताळले होते, परंतु इथून कमबॅक करायचंय, इथून मोठे फटके खेळायचे. यावेळेचा बॉल बॅटसन बोलतो संपर्क येत नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते. लेग बाईचा इशारा आल्यानंतर धावफलक एकच्या मदतीनं पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा संख्या जाऊन पोहोचते तब्बल 52 धावा धावफलकावरती, 52 रन्स इन विट. शेवटचा एक बॉल या सत्रातील या पूर्वार्धाच्या खेळामधील शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. समोर बॅटर अथर्व. यावेळेचा बॉल लो फुलटो सरळ एष्ट्यांवरती आदळला जातो. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज क्रमांक मायक्रोफोन वरती बदल करूयात, मायक्रोफोन वरती आमंत्रित करूयात आमचे साथी समालोचक निलेश जाधव यांच्याकडे. टॉस साठी विनंती करूयात एटवणे संघाचा संघनायक आणि श्री काळभैरव बोरकर संघाच्या संघनायकाला. आपण त्वरित टॉस साठी या. तत्पूर्वी विनंती करतोय निलेश जाधव आमचे साथी समालोचक यांना आपण या.
हॅलो तर निश्चितच बोलतोय उत्तरार्धाकडे जिथे धावांची आवश्यकता असणार आहे तब्बल 30 चेंडू आणि 53 धावा. खऱ्या अर्थानं 30 चेंडू आणि 52 धावांचा पाठलाग करण्यात धाव संख्या उभारण्यामध्ये यश संपादन केलं गेलं तर या ठिकाणी तलवली संघाकडून तर 53 धावांचा कशा प्रकारे पाठलाग केला जातो हे देखील आपल्याला पाहायचं आहे उत्तरार्धामध्ये. तो गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज सिद्धेश, आघाडीचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती असेल ओंकार, नॉन स्ट्राईक एंड वरती असेल यश. पहिला चेंडू षटकातील सिद्धेशाचा. ओहो, यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू होता, आडव्या बॅटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची काडा घेऊन एक टप्पा खाऊन यष्टी रक्षक रितेशच्या हातामध्ये घेतोय 20वा निर्धाव. चेंडूची होती सांगता तर कौतुक केलं जाईल या ठिकाणी सिद्धेशाचं. अक्षरशः वेगावरती स्वार होऊन तुटून पडते फलंदाजावरती. स्ट्राईक एंडचा फलंदाज असेल ओंकार, नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज असेल यश. षटकातील दुसरा चेंडू सिद्धेशाचा, सादरीकरण कशा प्रकारे करतो हे देखील आपल्याला पाहायचंय. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू होता, आडव्या बॅटच्या साहाय्याने चेंडूला फिरकवून लावलाय. चेंडू जाईल कार्पेटच्या साहाय्याने 4 धावांसाठी चौकार. डीजे निश्चितच पहिला चेंडू सिद्धेशाच्या नावी चढला होता, दुसरा चेंडू निश्चितच फलंदाज ओंकार याच्या नावी चढलेला आहे. धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 2 चेंडू आणि 4 धावा. यावेळी आडव्या बॅटच्या साहाय्याने चेंडू फिरकावून लावलाय. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने, एक धाव पूर्ण केली जाते, शतरक्षक प्रबळ होईल. यावेळी चौकार येईल नशिबाचा. साहाय्याने धाव फलक आपले रंग बदलते, धाव फलकावरती धावा लागते तब्बल 3 चेंडू आणि 8 धावा. षटकातील पुढील चेंडू ओंकार याला. यावेळी सरळ बॅटच्या साहाय्याने चेंडू फिरकावून लावलाय. लॉंगॉनच्या दिशेने प्रणय करेल जर्ज, पकडतोय झेल, संपतोय ओंकारचा केली. विकेट नंबर 1 तंबूच्या आश्रय याला. डीजे अर्थानं बॅक टू बॅक 2 चौकार निश्चित आपल्याला पावायस मिळाले फलंदाज ओंकार याच्या माध्यमातून. परंतु तिसरा चेंडू आपण पाहिला ना तर गोलंदाजाच्या नावी चढला, कारण 2 चौकारच्या साह्याने जो फलंदाज पेटून उठला होता ना त्याला तंबूचा आसरा दाखवण्यामध्ये यश संपादन केलं सिद्धेशाने. तर धावड्यानं धाव फलकावरती धावा लागते तब्बल 4 चेंडू, 1 बलीबाद आणि 8 धावा. षटकातील शेवटचे 2 चेंडू येणं फलंदाजासाठी माहितीसाठी. यावेळी सर्व बॅटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न होता, काही पे निघाय काही पे निशाणा. चेंडू निश्चितच बॅटची कडा घेऊन जातोय पॉईंटच्या दिशेने मार्गस्थ होत असताना 2 धावा जरूर या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. या 2 धावेच्या साहाय्याने धाव फडक पुढे सरसावेल, धाव फडकावरती धावा लागतील तब्बल 5 चेंडू आणि 10 धावा. खऱ्या अर्थानं दहा समसंख्येचा तुम्ही मी आपण सारस इतिहास जाणतो ना, मास्टर ब्लास्टर सचिनजी रमेश तेंडुलकर सरांचा लकी नंबर अर्थातच 10 धावफलकावरती धावा लागतील तब्बल 10 धावा. षटकातील शेवटचा 1 चेंडू येणं बाकी असेल फलंदाज दिनेशच्या माहितीसाठी. यावेळी फुलटाचपदीचा चेंडू होता, चेंडूला आडव्या बॅटच्या साहाय्याने फिरकावून लावलाय. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने पंच भीमरायचं पाहायचंय रिव्ह्यू.
भीमर पद्धतीचा चेंडू अर्थात उडाडोले पहा नीट आहे बघा ब्रीट सोने बे सुहागा आबैल मुझे मार धाव फलक चार धावेच्या साहाय्याने पुढे सरसवेल यावेळी सुवर्ण संधी उपलब्ध होते फलंदाज दिनेशच्या माहितीसाठी षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी असेल धाव फलकावरती धावा लागतील तब्बल एक बली बाद 15 धावा फलंदाज दिनेशच्या माहितीसाठी असतील ब्रीट पद्धतीचा चेंडू असणार आहे तर कशा प्रकारे आढावा घेतला जाईल दिनेशच्या माध्यमातून हे देखील आपल्याला पाहायचं आहे दिशाहीन चेंडू निश्चितच पंच नाखुश पंच हात फेलवतात आणि तुम्ही मी आपण सारे जाणतो ना ज्या ज्या वेळी पंच नाखुश होतात ना त्या त्या वेळी धाव फलक अवंतर धावाने पुढे सरसावतो तर फ्रीट कंटिन्यू असणार आहे फलंदाज दिनेशच्या माहितीसाठी धाव फलकावरती धावा लागते तब्बल 16 याची देही याची डोला पाहायचं आहे हा क्रिकेटचा आनंद असा 16 धाव फलकावरती धावा लागते तब्बल 16 धावा फ्रीट कंटिन्यू असणार आहे फलंदाज दिनेशच्या माहितीसाठी यावेळी आकू टाप्याचा चेंडू होता आडव्या बॅटच्या साईने चेंडू फिरकावून लावलाय चेंडू जाईल मिड डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अंक एक संपुष्टात निघाल्यानंतर धाव फलकावरती धावा लागते तब्बल एक बळी बाद आणि 20 धावा एक महागड षटक सादरीकरण केलं गेलं सिद्धू याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी षटक क्रमांक 2 साठी या ठिकाणी स्वतः कर्णधार प्रणव आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन षटक क्रमांक 2 साठी येतोय खऱ्या अर्थानं पहिला चेंडू निर्धाव पदीचा हाताला गेला होता दुसरा चेंडू बॅक टू बॅक दोन चेंडू वरती चौकार लगवले गेले होते आणि चौथा चेंडू वरती ओंकाराला तंबूचा आसरा दाखवल्यानंतर कुठेतरी उमटलेलं चेहऱ्यावरचा हसू त्या ठिकाणी विस्कलित झालं होतं परंतु साजेस असं तितकास परिणाम या ठिकाणी आपल्याला पावायस मिळाला नाही फलंदाज मस्करवाड या संघाकडे कारण दिनेश अक्षरच्या मैदानावरती पेटून उठला धाव फलकावरती धावाड जोडल्या गेल्या एक प्रथम षटकाची सांगत अखेर 20 धावा द्वितीय षटक प्रगतीपथावरती असताना पहिला चेंडूचं सादरीकरण यावेळी आखू टाप्याचा चेंडू आडव्या बॅटच्या साहाय्याने चेंडूला फिरकावून लावला एक धाव पूर्ण एक धावेवरती समाधान मानावं लागतोय खऱ्या अर्थानं बचेंगे तो अरबी लढेंगे या ठिकाणी समीकरण आपल्याला पावायस मिळेल पानिपतच्या समोर भूमीवर नरवीर दत्ताजी शिंदे रक्ताच्या धारोळीत पडले होते आणि विश्वासघात की नजीमानं विचारलं होतं की दत्ताजीवर लढोगे तसं हातामध्ये समशेर आणि मनामध्ये कालचामध्ये भगवा असणारे आमचे दत्ताजी कळले होते अरे क्यू नाही नजीमा बचेंगे तो और भी लढेंगे प्रश्न पडतो छत्रपती शिवरायाने आपल्या मावल्यांच्या मनामध्ये असं कोणतं बीज पेरलं असेल की बचेंगे तो और भी लढेंगे हे मरणाच्या दारात असताना शब्द उद्गारले गेले षटकातील पुढील चेंडू यावेळी खोलवर टाप्याचा चेंडू होता निश्चितच भन्नाट वेगाने चेंडू पसार झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेण्यासाठी निर्धाव चेंडूची होती सांगत धाव फलकावरती धावा लागतील तब्बल 2 चेंडू आणि 21 धावा षटकातील तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असताना स्वतः कर्णधार प्रणव ओहो यावेळी सुरेख पद्धतीचा चेंडू होता चेंडू निश्चितच उजव्या एष्टीच्या बाहेरून जातोय आणि तुम्ही मी आपण सारे जाणतो ज्या ज्या वेळी चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेरून जातो ना त्या त्या वेळी धाव फलक अवंतर धावेने पुढे सरसावतो तर आयुष्यातल्या ह्या छोट्या छोट्या चुका सुधारणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही मी आपण सारे जाणतो ना आयुष्यात ठेच ही नेहमी छोट्या छोट्या दगडाही लागत असते मोठमोठ्या डोंगराही नव्हे तर आयुष्यातल्या छोट्या छोट्या चुका सुधारणं तितकं महत्त्वपूर्ण ठरेल या सामन्यामध्ये यावेळी आकुट्याप्याचा चेंडू होता चेंडू बॅटची काडा घेऊन जातो फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होत असताना एकदा पूर्ण केली जाते त्या ठिकाणी क्षेत्रक्षे जीवाची या ठिकाणी बाजी लावतोय भाग मिलका भाग दोन धावा जोडल्या जातील तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल यस 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 प्रयत्नार्थी परमेश्वर धाव फलकावरती धावा लागतील तब्बल 25 धावा तीन चेंडूंचा या ठिकाणी खेळ निघतोय संपुष्टात कौतुक केलं जाईल प्रणव याचं अद्याप चेंडू खर्च केले 3 धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5
षटकातील तीन चेंडूंचा खेल बाकी असणार आहे, कशा प्रकारे आढावा घेतला जाईल हे देखील पाहायचं आहे। षटकातील पुढील चेंडू यावेळी आडवेच्या साह्याने चेंडूला फिरकावून लावलाय, चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने, सिद्धू करेल जर त्या ठिकाणी उत्तम रित्या फेक्यापेला पावायस मिळेल, चांगला बॅकअप महेश दादा यांच्या माध्यमातून पावायस मिळाला, दोन धावेच्या साह्याने धाव फलक पुढे सरसावतोय, धाव फलकावरती धावा लागतील तब्बल एक बळी बाद 27 धावा, अद्याप षटकातील अजून सुद्धा एक चेंडू येणं बाकी असेल। फलंदाज यशाच्या माहितीसाठी षटकातील शेवटचे दोन चेंडू येणं बाकी असेल, फलंदाज यशाच्या माहितीसाठी। यावेळी आडवेच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न पोचतोय, चेंडू उजव्या एष्टीचा वेध घेतोय, विकेट नंबर 2 जातोय तंबूच्या आश्रयाला। ठीक आहे, तब्बल 3 धावेंच्या साह्याने यश तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज येतोय कल्पेश। षटकातील शेवटचे एक चेंडू होणं बाकी, फलंदाज कल्पेशच्या माहितीसाठी। यावेळी हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू होता आडव्या बॅटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न पोचतोय, निर्धाव चेंडूची होते सांगत, षटक क्रमांक 2 संपुष्टात निघाल्यानंतर धाव फलकावरती धावा लागते तब्बल 27-3। होतोय धाव फलकावरती धावा लागतील तब्बल 29 धावा। षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना या ठिकाणी संघर्ष करावा लागेल दोन्ही संघांना, कारण तुम्ही मी आपण सारे जाणतो ना, संघर्षाचा वनवास असल्याशिवाय सुखाचा राजू घेत नसतो, तर संघर्ष करावा लागेल। या ठिकाणी अथर्व याला आपल्या संघाला विजयी घोषित करण्यासाठी संघर्ष करावा लागेल, दिनेश याला आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करण्यासाठी। षटकातील दुसरा चेंडू यावेळी आखुटाप्याचा चेंडू होता, आडवेच्या साह्याने चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न होता, चेंडू अद्याप बॅटची कडा घेतली नाही, परंतु यष्टी रक्षकाच्या हातून चेंडू निष्ठून गेला, बाईकच्या स्वरूपात मिळेले एक धाव, धाव फलक एक ने पुढे सरसावेल, धाव फलकावरती धावा लागतील तब्बल 30 धावा, दोन बलिबाद 30 धावा। षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना अथर्व जाधव याला पाचारण दिलं गेलंय, तर कशा प्रकारे दिलेल्या पाचारणाला सार्थ ठरतोय हे देखील आपल्याला पाहायचंय।
यावेळी आडोबॅटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पसतो निर्धाव चेंडूची ओते सांगत। तीन चेंडूंचा खेळ निघतोय संपुष्टात, धावफळकावरती धावा लागते तब्बल 2-30। षटकातील तीन चेंडू येणं बाकी असतील कल्पेशाच्या माहितीसाठी, तर कशा प्रकारे आढावा घेतोय कल्पेश देखील आपल्याला पाहायचंय। यावेळी आडोबॅटच्या साहाय्याने चेंडूला फिरकावून लावलाय लॉंगॉनच्या दिशेने, शिद्दू करेल जर्ज पकडेल झेल संपेल कल्पेशचा खेळ। विकेट नंबर नाखुश करून गेला, कारण तब्बल आपल्या खात्यामध्ये एकही धाव जोडली गेली नाही कल्पेशची। तर षटकातील शेवटचे दोन चेंडू शेष असताना कल्पेशची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज येतोय अमर। तर अमर याला या ठिकाणी साजेशी पारी करावी लागेल, कारण या चषकामध्ये आपलं नाव कोरायचं असेल, अमर व्हायचं असेल ना, तर साजेशी पारी खेळणं गरजेचं आहे। यावेळी डाव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचा नाखुश, क्रिकेट नियमावली क्रमांक 22 सादरीकरण होतोय। धाव फडक एकने पुढे सरसावेल, धाव फलकावरती धावा लागतील तब्बल 31 धावा। षटकातील शेवटचे दोन चेंडू येणं बाकी असतील फलंदाज अमर याच्या माहितीसाठी। यावेळी सुरेख देखणा लाजवाब फटका, चेंडू जाईल डीप कव्हरच्या दिशेने 4 धावेंसाठी चौकार। चौकाराच्या साहाय्याने धाव फलक पुढे सरसावतोय, धाव फलकावरती धावा लागतील तब्बल 35 धावा। यावेळी सुरेख देखना फटका, चेंडू जाईल शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ होत असताना सुरेख आपल्याला फेकी पावास मिळाली अथर्व याच्या माध्यमातून। तृतीय षटक प्रगतीपथावरती असताना तृतीय षटकाची होती सांगत, धाव फलकावरती धावा लागते तब्बल 3 बलीबाद 36 धावा। जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना कशा प्रकारे पाठलाग केला जाईल हे देखील आपल्याला पाहायचं आहे। दोन षटकांचा खेळ बाकी असताना वोलव्यात डीजे मास्टर कडे धावांची गरज असताना फलंदाज स्ट्राइक एंड वरती असेल अमर, नॉ स्ट्राइक एंड वरती असेल दिनेश। पहिला चेंडू यावेळी आडोबॅटच्या साहाय्याने चेंडू फिरकावून लावण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोडला जाईल या ठिकाणी, दोन धावा पूर्ण केली जातील, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल। यस 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 प्रयत्नार्थी परमेश्वर। तीन धावेच्या साहाय्याने धाव फलक पुढे सरसावतोय, धाव फलकावरती धावा लागतील तब्बल 39 धावा।
अद्यापत जिंकण्यासाठी अजून सुद्धा 14 धावांची गरज असताना तो बेटा ऐसी नहीं मिलती कामयाबी, उसके लिए कुछ करना पड़ते, सुबह उठ के दौड़ना पड़ते, कभी अपनों से तो कभी खुद से लड़ना पड़ते, आयुष्य स्वतः सोबत लड़ावं लागेल या ठिकाणी अमर याला। यावेळी खोलवा टप्प्याचा जरूर चेंडूचा मारा केला गेला, एक धाव जोडली जाईल धाव फलकावरती, एक धावेच्या साहाय्याने धाव फलक पुढे सरसावेल, धाव फलकावरती धावा लागतील तब्बल 40 धावा। 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असताना कशा प्रकारे दिनेशला जखडून ठेवला जाईल हे देखील आपल्याला पाहायचंय। गोलंदाजी मार्क वरती स्वतः कर्णधार प्रणव आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावरती घेऊन षटकातील तिसरा चेंडूचं सादरीकरण करतोय। यावेळी अकुटप्प्याचा चेंडू होता फटका फसतोय, दिशाहीन होतोय, शतरक्षक करतोय चुकी आणि चुकीला नसेल माफी, दोन धावा पूर्ण जोडल्या। थोड्यांवर विनंती असेल निर्णय कळवायचा। विकेट चं पतन होतोय, एक लालच बुरी बॉल आहे, एक धाव पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना अमर या ठिकाणी आत्मघात करतोय, जातोय तंबूच्या आश्रयाला। विकेट नंबर 3 बॅक टू बॅवलियन डीजे। नऊ चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना सामना दुतर्फी असणार निश्चितच, 1 किलो कापूस 1 किलो लोखंड शेवटी वजन समानच, सामना 50-50 असणार हे निश्चित। स्ट्राइक एंड वरती असेल दिनेश, नॉन स्ट्राइक एंड वरती असेल अक्षय। दरम्यान षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धाव फलकावरती धावा सोडल्या गेल्यात 41 धावा, अद्याप 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी। स्ट्राइक एंड वरती असेल दिनेश, पहिला चेंडू फेस करेल, यावेळी फटका फसतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, अजय जज करेल, पकडेल तेल संपेल दिनेशचा खेळ। विकेट नंबर 4 बॅक टू बॅवल डीजे। अक्षय ताट चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना कशा प्रकारे आढावा घेतला जाईल, प्रणव याचं करावं तेवढं कौतुक कमी असेल। खरं खऱ्या अर्थानं कुठेतरी विस्कळीत जाईल संघ, आपला एकजूट करून खेळतोय। ओहो सुरेख पद्धतीचा चेंडू होता, आकुड पद्धतीचा चेंडू, नकल चेंडू म्हणून ज्याला संबोधला जातो ना, त्या चेंडूचं सादरीकरण प्रणव याच्या माध्यमातून आपल्याला पाहावयाचं मिळालं। निर्धाव चेंडूची होती सांगता, खऱ्या अर्थाने आयुष्य स्वतःवरती विश्वास असेल ना तर आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते असं म्हटलं जातं ना ते याच्यासाठी। 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना एक चांगल्या प्रकारचा कमबॅक आपल्याला प्रणव याच्या माध्यमातून पाहावयास मिळतोय। षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी, यावेळी दिशा नाही तर दशा होती आणि मार्ग नाही तर भरकटला जातोय। पंच थोडे नाखुश, धाव फलक एक दावीच्या साहाय्याने थोड पुढे सरसावेल, धाव फलकावरती धावा लागतील तब्बल 42 धावा।
भुईगावचे तंट मुक्ती अतिशय सन्माननीय श्री शरदजी दिसले साहेब विनंती असेल व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळी शॉर्ट ऑन डिलिव्हरी आखू टप्प्याचा चेंडू होता आडवेबेटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न पोचतो. निर्धाव चेंडूची ओते सांगत आहे. षटक क्रमांक 4 संपुष्टात निघाल्यानंतर धावफलकावरती धावा लागते तब्बल 5-42. अद्याप जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असताना कशा प्रकारे मार्गक्रमण केलं जाईल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. तत्पूर्वी बोलूया एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी. बॅटची कडा घेतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ होत असताना चांगल्या प्रकारचे आपले क्षेत्ररक्षक पावयास मिळालं महेश बामणे याच्या माध्यमातून. दोन धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला निश्चितच. 3 धावा जोडल्या जातील धावफलकावरती. या 3 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा लागतील तब्बल 48 धावा. दोन चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना सामना आपला रंग बदलतोय. दोन चेंडू आणि 5 धावा या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर एक मोठा प्रहार आपला नावाचा इतिहास करणार. 2 चेंडू 5 धावा. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला मार्गस्थ केला जातोय. चेंडू जाईल
चार धावे चौकार डीजे।